खडकलाडसह परिसरात देवशयनी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. विठ्ठल रुक्माई मंदिरात वारकरी, टाळकरी, माळकरी व ग्रामस्थांच्या वतीने पहाटे महाभिषेक घालण्यात आला. विधिवत पूजा करून काकड आरती करण्यात आली. यानंतर भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम झाला. येथील तंबाखू व्यापारी राजेंद्र भडगावे यांनी भाविकांना शाबू खिचडी, राजगिऱ्याचे लाडू आणि केळी प्रसादाचे वाटप केले. सायंकाळी विठ्ठल मंदिर भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. एकूणच या देवशयनी एकादशी निमित्त वातावरण पंढरीमय झाले होते.